ठेवण्यासाठी आणि हा किल्ला जास्त करून टेळण्यासाठी वापरण्यात येत होता. या वर्षी कशी परिस्थिती आहे, देव करो कोरोना जाओ. आणि हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, मी शिवाय दिलीप खोडपे आपल्या शेड्स ऑफ शिवामध्ये स्वागत करते. तर मी आहे पुण्याला आणि आम्ही जाणार आहोत आता विसापूर फोर्टला. तर विसापूरला जाऊन मी तुम्हाला त्याचे पुढचे व्हिडिओ शेअर करते. तर आता आधी आम्ही निघूया पुढे जायला विसापूरसाठी. खाली गाडी पार्क केली आहे आणि सुरू केलेलं आहे चालायला पुढे. आता बघू किती वेळ लागतोय वर चढायला आणि पायऱ्या आहेत की नाही हे तुम्हाला मी सांगते. सध्या तर पायऱ्या नाहीये, सरळ चढण आहे. तर आम्ही पोहोचलेलो आहोत वर आणि वरपर्यंत गाडी येते. ऍक्च्युली आम्हाला असं वाटलं की नसेल येत, आम्हाला खाली पार्किंग दिसली, आम्ही खाली पार्क केली गाडी आणि आम्ही चालत चालत वर आलो. सो थोडं म्हणजे हे होईल, तुम्हाला जर कच्चा रस्ता आहे, गाडी चांगली असेल तर नक्कीच वर घेऊन या. वरती येऊन पण तुम्हाला खूप सारे हॉटेल्स वगैरे आहेत जिथे तुम्ही गाडी लावू शकता. आम्ही डायरेक्ट खाली पायथ्याला लावली होती आणि आम्ही पोहोचलेलो आहोत इथे. हे विसापूर फोर्ट आहे. सो आम्ही आता जातो वर आहे. फायनली पोहोचलेलो आहोत आम्ही वर विसापूर फोर्टवर आणि आता इथून आम्ही सुरू करू. लेफ्ट साईडने जाऊ, राईट साईडने येऊ. त्याचप्रमाणे इथून लोहगडसाठी ही डायरेक्ट पायऱ्या आहेत असं आम्हाला कळालं आहे. सो आम्ही बघू, बट आमची बाईक इकडे आहे. सो आय डोंट थिंक आम्ही लोहगड पण जाऊ. बट हां, जर तुम्ही आले असाल तसं प्लॅन करून तुम्ही डायरेक्ट लोहगडही जाऊ शकता. आणि
आणि आम्हाला काहीतरी 40-45 मिनिट लागले पूर्ण चढायला. तर जास्त ब्रेक घेत आला तर 1-1.5 तासाच्या आत आपण इथे वरती आरामात पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे हा पूर्ण फोर्ट फिरायला 1-1.5 तास असा टाईम लागतो. तो आता आम्ही हा फिरूया आणि आपण बघूया काय काय आहे. आल्या आल्या समोर इथे पाण्याचे दोन हौद आपल्याला दिसतात, ते आम्ही बघितले. आपण खूप सारे रील्स किंवा व्हिडिओज बघितलेले असाल पावसाळ्यामध्ये विसापूरला खूप लोक येतात, कारण की खूप छान वाटत असतं तेव्हा पूर्ण पायऱ्यांवरून पाणी येत असतं आणि त्यावरून आपल्याला चढावं लागतं. सो आम्ही तर पावसाळ्यात आलेलो नाही आहोत, बट तरीही मजा आली. आता आम्ही फिरूयात पूर्ण फोर्ट. विसापूर फोर्टला आम्ही फिरतो आहोत. आता फक्त तटबंदी उरलेली आहे, इंग्रजांनी खूप नुकसान केलेलं आहे. सर्व किल्ल्यांप्रमाणे ह्याही किल्ल्याचं खूप नुकसान केलेलं आहे. हे काहीतरी शयन कक्ष वगैरे असेल आणि इथे टॉयलेट आहे माझ्या मागे. मी आपण रायगडावरही बघितलेलं की महाराजांनी टॉयलेट वगैरे बांधलेले होते त्या काळामध्ये, त्याच टाईपमध्ये ही टॉयलेट इथे आहे. आणि हे इथला जे शयन कक्ष वगैरे असतील हे सर्व दगड दिसत आहे, ते सगळं तोडफोड झालेली आहे ऑलरेडी. सो आता फक्त काही भिंती आणि दोन दरवाजे, काही विहिरी, पाण्याचे तलाव वगैरे हे असं इथे सगळं आहे. तर आपण एक पटापट एक चक्कर मारूयात आणि निघूयात पुढे. आंगोपीजे असतात ना, त्यांना ठेवण्यासाठी आणि हा किल्ला जास्त करून टेळण्यासाठी वापरून येत असतो. कारण की इकडं तो जो आहे तो लोहगड आहे, लोहगड झाल्याच्यानंतर इकडल्या साईडला तिकोना आणि मांगीतून तिकडे, त्याच्यामुळे ह्या किल्ल्याचा फक्त उपयोग टेळण्यासाठी. जर तुम्हाला काही घर वगैरे काही दिसत नाही, फक्त ब्लॉक्स दिसतात कुठे काही त्यांना वगैरे ठेवण्यासाठी किंवा नजर कैद वगैरे कमीच असेल तेव्हा जास्त काही नाही. तेवीस किल्ल्यांच्या याच्यामध्ये नंतर तो घेतला. Thank you.
साठी दोन एंट्रीज आहेत, एक जिथून आपण आलो आता वर चढून आणि दुसरी आहे त्याला एक असा पूर्ण राऊंड मारून, त्याचप्रमाणे इथे एक हायवे आहे, त्या हायवेच्या एका गावावरूनही इथे वर एंट्री आहेत पायऱ्या पायऱ्या, तिथून हे लोक आता चढत आहेत, ही दुसरी एंट्री. छान ग्रुप भेटले आहेत आणि त्यामध्ये आम्हाला हे आई भेटलेले आहेत. तुमचं नाव काय? अमिता पेंडसे. आणि तुमचं वय? माझं वय 58 पूर्ण. अरे वा. आणि तुम्ही कंटिन्यू ट्रेकिंग करत असता? हो. तुम्हाला थकवा वगैरे नाहीये? अजिबात नाही. तुम्ही दिसताच आहात तेवढ्या फिट ऑलरेडी. थँक्यू. हाय. एप्रिलला आम्ही सगळे पाऊल ट्रेकर्स आहोत. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या चॅनलसाठी. थँक्यू. बेसिकली आमचा डोंबिवली बेस्ड ग्रुप आहे आणि आम्ही जवळजवळ ट्रेकिंग 2012 ऑफिशियली करतो आहे. आमचे जे जुने ट्रेक लीडर आहेत ते तर 2006 ट्रेक करत आहेत. आता जवळजवळ आमचे कंबाईंडली 100+ ट्रेक झाले आहेत आणि इथे काही काही मेंबर्स असे आहेत ज्यांचे जवळजवळ 50+ ट्रेक्स पण झाले आहेत. बघूया यावर्षी कशी परिस्थिती आहे. देव करो करोना जाव आणि महिन्याकाठी दोन ट्रेक तर येऊ घालावे. छान काम आहे तुमचं सगळ्यांचं. असंच काम करत राहा, असंच पटकंती करत राहा आणि नक्कीच आपण कदाचित पुढे भेटू एखादी ट्रेक वरच, तेव्हा आम्ही पण आलेलो असाल, तुम्ही तिथे असाल. नक्की नक्की नक्की. शेड्स ऑफ शिवाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. स्टार्ट करत राईट पर्यंत आलो. हा राईटचा फर्स्ट पॉइंट आहे जर आपण राईट साईडला स्टार्ट केलं तर आता इथं आम्ही आता पुन्हा जाऊया खाली. काही 1-1.5 तासापर्यंत लागतं जर आपण पूर्ण फिरलो गड. ज्या रस्त्याने वर गेलो त्याच रस्त्याने खाली आणि मी तुम्हाला हे सजेस्ट करेल उतरल्यानंतर की जर तुम्हाला जायचं तर तो जो मी तुम्हाला दुसरा रस्ता दाखवला ना जिथे पायऱ्या पायऱ्या आहे त्या रस्त्याने जा, म्हणजे तुम्हाला उतरायला इझी जाईल. बिकॉज इथे चढायला ठीक आहे, आपण थांबून चढत चढत चालले जाऊ थांबत थांबत, बट उतरताना ना खूप हाल होतात बिकॉज ते दगड तुम्ही पाहिले वर जाताना कसे होते. सो मग तिथून पाय सरकतो किंवा मग एक दगड वर असतो, एक दगड एकदम खाली असतो, मग थोडंसं खाली बसून वगैरे करावं लागतं. तर थोडेसे हाल होऊ शकतात, पाय भरून येऊ शकतात, पायांमध्ये मुरड येऊ शकते. तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पायऱ्यांनी जा. पायऱ्यांचा रस्ता इथेच विचारून घ्यायचा कोणालाही तुम्हाला जर माहिती नसेल तर पायऱ्यांनी जा. आणि जसं इकडून जर तुम्ही प्रोफेशनल ट्रेकर्स असाल तर तुम्हाला एवढं काही वाटणार नाही. जर तुम्हाला सवय असेल तर तुम्ही बिंदास इकडूनही जा आणि इथूनच परत या, त्यात काही प्रॉब्लेम नाहीच आहे. बट जर तुम्ही स्टार्टला आलेले असाल तर तुम्ही तिकडून जा, एवढंच मी सजेस्ट करेल. बाकी मी आपण व्हिडिओ तर बघितलाच आहे याच्या आधी. सो माझा हा आजचा किल्ला पूर्ण झालेला आहे आणि आम्ही आता लोहगडला नाही जात आहोत, आम्ही सरळ जातो आहोत आता पुन्हा पुण्याला. सो आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.